नमस्कार, मी अमित, ट्रेड विथ जाजे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. निफ्टी जवळपास 156 पॉईंट प्लस, निफ्टी बँक जवळपास 350 पॉईंट प्लस. आता ह्याचा आपण चार्टवर जाऊन बघूया की एक्झॅक्टली जरी आपल्याला प्लस पॉईंट भरपूर दिसत असले तरी दिवसभरात मार्केटने कशाप्रकारे बिहेव केलं. टॉप गेनर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, टॉप लूजर्समध्ये बजाज ऑटो, गेल, भारती एअरटेल. आपण निफ्टीच्या चार्टवर जाऊया. हा निफ्टीचा डेलीचा चार्ट आहे. आपण ह्याच्यामध्ये डेली चार्टमध्ये फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ केलेली आहे. आता 61%च्या तर वर मार्केट क्लोज झालेलंच आहे. कालच्या एका डोजीनंतर मार्केटने आज गॅपअप केला. आता आपण एक्सपेक्टेड करत होतो की मार्केटमध्ये एवढा गॅपअप होणार नाही, कारण सलग दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आणि ग्लोबल जे आपण US मार्केट बघतो त्याला सुट्टी असल्यामुळे एक्झॅक्ट अंदाज येत नव्हता की मार्केट कुठे ओपन होणार आहे. सकाळी आपण म्हणालो होतो की सकाळी एशियन मार्केट कुठे ओपन होतात त्यावरून मार्केटचं ओपनिंग ठरतं. तर एशियन मार्केट सकाळी खूप पॉझिटिव्ह होती, त्याच्यामुळे SGX निफ्टी देखील पॉझिटिव्ह राहिला आणि त्याच्यामुळे जवळपास निफ्टी जवळपास 10,720 आसपास ओपन झालं. आता इथे ओपन झाल्यानंतर जी मुवमेंट झाली आहे जवळपास 10,810 पर्यंत निफ्टी गेलेली आहे. आता ही जी आपण इथे ट्रेंडलाईन जो ड्रॉ केला होता त्याच्या वर जाऊन मार्केट क्लोज झालेला आहे. म्हणजे ही एक आता हे जर आता आपण हायर हाय जॉईन केलेले आहे तिथे, तर ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली दिसतंय की जे लोज फॉर्म झालेले आहेत मार्केटमध्ये ते पण एकमेकापेक्षा वर आहेत आणि हाय जे आहेत ते पण एकमेकापेक्षा वर आहेत. म्हणजे कंटिन्युअसली हायर हाय आणि हायर लोज मार्केटमध्ये बनलेले आहेत. म्हणजे हे एक अपट्रेंड मधलं मार्केट आहे असं आपण म्हणू शकतो. पण इथे जी मुवमेंट होते ती एक गॅपअप मुवमेंट होते आणि दिवसभर मार्केट एक साईडवेज झोनमध्ये राहिल्यासारखं. त्याचं रिझन काय आहे की जे आपण बघतोय की निफ्टी बँक, आपण म्हणतो की निफ्टी बँकला एक मोठा ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे. आता काल जो आपण एका छोट्या टाईमफ्रेममध्ये म्हणजे 30 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये बघितलं होतं एक फ्लॅग पॅटर्न होता आणि इथून आपण म्हटलं होतं की ब्रेकआउट झाला तर निफ्टी बँकला एक चांगली मुवमेंट आहे. पण निफ्टी बँक हा जो इंडेक्स आहे तो इंडेक्समध्ये जवळपास 35% जो वेटेज आहे तो HDFC बँकचा आहे. आता सकाळी HDFC बँक हा पूर्णपणे गॅपअप होता आणि त्याच्यानंतर HDFC बँकने पूर्ण ड्रॉडाऊन केलं निफ्टी बँकला आणि बाकीचे जे मोठ्या बँक्स आहेत ICICI बँक, कोटक आणि ॲक्सिस वगैरे ते दिवसभर एका साईडवेज फेजमध्येच होते, फार मोठी मुवमेंट दिलेली नव्हती. त्याच्यामुळे आजची जी मुवमेंट होती निफ्टी बँकची ही कम्प्लिटली HDFC बँकवर डिपेंड होती. त्याच्यामुळे जो HDFCने आज बिहेवियर दाखवला त्याच्यावरती हा पूर्णपणे निफ्टी बँकचा चार्ट आपल्याला दिसतोय. आता जोपर्यंत ह्या ज्या दोन मोठ्या बँका ज्या दिशेला जाणार नाही आहेत, म्हणजे कुठल्याही वरच्या दिशेला असेल किंवा खालच्या दिशेला असेल, तोपर्यंत निफ्टी बँक हे असंच बिहेव करणार आहे. आता हे ओपनच जवळपास 300-400 पॉईंट प्लस झाले. म्हणजे आपण जो पहिला रेझिस्टन्स आपण पकडला होता, म्हणजे मार्केट निफ्टी बँक इथे ओपन होऊन वर गेल्यानंतर आपण हा रेझिस्टन्स पकडत होतो, पण ओपनिंग झाल्यानं ओपनिंगच इथे झाले आणि ओपनिंगपासूनच हा इथे रेझिस्टन्स पकडून दिवसभर निफ्टी बँक एक साईडवेज मोडमध्ये राहिला आणि हा इथे फॉल्स ब्रेकआउट आला. म्हणजे जर आपण ह्याचा एक ब्रेकआउट कन्सिडर केला की हा रेझिस्टन्स ब्रेक करून हा साधारण 2,500 आसपास जाईल असं वाटलं होतं, पण हा एक तिथे एक फॉल्स ब्रेकआउट आला. ह्या दरम्यानच HDFC बँकचा मोठा फॉल झाला. त्याच्यामुळे निफ्टी बँक खाली आल्यामुळे जर आपण निफ्टीचा छोट्या टाईमफ्रेमचा चार्ट बघितला तर त्याचा तिथे क्लिअर कट आपल्याला इम्पॅक्ट बघायला मिळतो. म्हणजे निफ्टी सुरुवातीला वरच्या दिशेला गेलेला आहे पण पुन्हा हा जो फॉल आला तो निफ्टी बँकमुळे आलेला फॉल आहे. तर आता उद्या चा आपण अंदाज बांधायला गेलो तर उद्या देखील तसंच. आता ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह असल्यामुळे IT जे स्टॉक्स आहेत ते देखील पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे जरी निफ्टी बँकने निफ्टीला ड्रॅगडाऊन केलेलं असलं तरीसुद्धा जो दुसरा महत्त्वाचा मोठा सेक्टर आहे तो पॉझिटिव्ह असल्याकारणाने निफ्टी पॉझिटिव्ह राहत आहे मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे निफ्टीमध्ये दुसरा मोठा वेटेज आहे, म्हणजे ह्या दोन सेक्टरच्या व्यतिरिक्त जो मोठा सेक्टर आहे तो एनर्जी सेक्टर देखील. आता रिलायन्स हा जो शेअर आहे तो रिलायन्सचा शेअर आपण कंटिन्युअसली बघतो एक अपट्रेंडमध्ये आहे आणि रिलायन्सचा वेटेज देखील निफ्टीमध्ये फार मोठा आहे. त्याच्यामुळे रिलायन्सचा शेअर बघितला तर आज 3-4% प्लसमध्ये होता. त्याच्यामुळे निफ्टी कंटिन्युअसली एक अपट्रेंड घेते कारण हाय वेटेजचे जे स्टॉक आहेत ते कंटिन्युअसली अपट्रेंडमध्ये जात आहेत.
जर निफ्टी 50 चा तुम्ही विचार केला तर निफ्टी 50 मध्ये तुम्हाला असं दिसेल की पहिले 10 स्टॉक आणि निफ्टीच्या 50 च्या व्यतिरिक्त 50 मधले जे 10 स्टॉक्स मोठे आहेत त्याच्यामध्ये क्लियर कट मोठी बाईंग होते आणि निफ्टी त्या दिशेला जाते. किंवा असं जरी घडलं की निफ्टी एक फॉल घेते ते हा वेटेज हाय वेटेज असलेल्या स्टॉक्स मध्ये फॉल झाल्यामुळेच एक निफ्टी एक फॉल घेते. तर उद्या जर निफ्टी बँक मध्ये आता इथे डेली चार्ट जर आपण बघितला निफ्टी बँकचा तर इथे क्लियर कट दिसतं की एक अप मुवमेंट येत नाहीये जेवढी निफ्टीला येते. मग जर अप मुवमेंट अप मुवमेंट हवी असेल मार्केटला तर हा निफ्टी बँकचा चार्ट कुठल्या तरी साईडला एक ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर ब्रेक केला लोअर साईडला ब्रेक केला तर निश्चितच निफ्टी थांबेल. आता जर आपण एक्सपेक्ट केलं आता देखील बघितलं तर ग्लोबल मार्केट ग्लोबल क्यूज कम्प्लिटली पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे विचार केला तर पुन्हा हा मार्केट जो हायचा पॉइंट आहे निफ्टीचा तिथे देखील जाऊन ओपन होऊ शकतं मार्केट उद्या. मग तिथे ओपन झालं आणि निफ्टी बँकने सपोर्ट केला नाही तर किंवा आयटीने देखील सपोर्ट केला नाही तर पुन्हा हे इथून खाली येण्याची शक्यता आहे. ह्या भागात म्हणजे हा जो भाग आहे 10800 आसपास इथून पुन्हा एक रेझिस्टन्स पकडू शकतो मार्केट. पण जे आपण म्हणतो की रिलायन्स अपट्रेंडमध्ये आहे किंवा आयटीचे स्टॉक्स अपट्रेंडमध्ये आहेत त्यांनी जर का एक मोठी मुवमेंट दिली तर इथे मार्केट थांबून एक वरच्या दिशेला मुवमेंट घेऊ शकतं. ओके मग वरच्या दिशेला मुवमेंट बघायची झाली तर ओपन इंटरेस्ट आपण याच्यामध्ये बघायचा झाला तर कंटिन्युअसली आता इथे ॲडिशन व्हायला लागले. म्हणजे पुट साईडला आपण सपोर्ट बघतो तिथे कंटिन्युअसली ॲडिशन होते आणि इकडचे जे आपण इन द मनी आहेत कॉल्स तिथे बराचसा ओपन इंटरेस्ट कमी होऊ लागलेला आहे. म्हणजे मार्केट एक जे आपण ऑप्शन चेन म्हणतोय त्या ऑप्शन चेनमध्ये इथे कंप्लीट आपल्याला ऑप्शन चेन बुलिश दिसते. मोठा रेझिस्टन्स जो दिसतोय तो 11000 दिसतो. त्याच्यामुळे मार्केट अजूनही एक अपट्रेंड फेजमध्ये आहे. पण अपट्रेंड फेजमध्ये निफ्टी बँक तेवढा अपट्रेंड फेज घेत नाही आहे त्याच्यामुळे मार्केट ओपन झाल्यानंतर एक साईडवेज मूव घेत आहे. ओके त्याच्यामुळे निफ्टी बँकला जोपर्यंत एक मोठी मूव येत नाही कुठच्याही दिशेला वरच्याही दिशेला असेल नाही तर खालच्या दिशेला असेल तोपर्यंत एक मोठी मुवमेंट अजून निफ्टीला येणार नाही. पण तुर्तास चार्ट बघितलं तर मार्केट अजूनही अपट्रेंडच दाखवते. तर आज आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स बघितले. दुसरं एक इथे आज अनाऊन्स करणार आहोत की एक टेलिग्राम चॅनल आम्ही ओपन केलेला आहे ट्रेड विथ जॅज. ओके हा नवीन टेलिग्राम चॅनल आम्ही ओपन केलेला आहे. आता काय होतं आहे की आपण जो हा अपडेट करतोय तो आदल्या दिवशी करतोय. होतं काय की एशियन मार्केट सकाळी ओपन होतात आपल्या मार्केटच्या आधी बाकीचे एशियन मार्केट्स त्यामुळे थोडे क्यूज चेंज असू शकतात त्यामध्ये. त्याच्यामुळे डेलीचा अपडेट निफ्टीचा मे बी आदल्या दिवशीचा चेंज होऊ शकतो सकाळी. मग तो अपडेट देण्याकरता असेल किंवा एखाद्या न्यूज काही न्यूज असतील इम्पॉर्टंट किंवा डेली जो प्रॉफिट लॉसचे व्हिडिओज तुम्ही बघत असाल यूट्यूबला आम्ही सध्या टाकतो तर डेलीचे प्रॉफिट लॉसचे जे व्हिडिओ असतील किंवा प्रॉफिट लॉसचे काही स्क्रीनशॉट्स असतील किंवा काही महत्त्वाचे इन्व्हेस्टिंगच्या काही गोष्टी असतील ई बुक्स असतील तर ते आम्ही ह्या टेलिग्रामच्या चॅनलवरती टाकणार आहोत. तर तुम्ही हा जी टेलिग्रामची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तिथे तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. अधिकाधिक शेअर बाजारासंदर्भात माहिती जाणून घेण्याकरता आमच्या ट्रेड विथ जॅज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.